रोहित शर्मानी मोहाली वन डे मध्ये डबल सेंचुरी लगावलेली आहे. वन डे करिअर मधली रोहितची ही तिसरी डबल सेंचुरी आहे. रोहित शर्माचा लंकन टीमला एक मोठा तडाखा. पहिल्या वन डे मध्ये टीम इंडियाची वाताहत झालेली होती आणि याचा पुरेपूर बदला टीम इंडियाने या दुसऱ्या मॅचमध्ये घेतलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. रोहित शर्मा अजूनही नॉट आउट आहे, त्याची डबल सेंचुरी झालेली आहे आणि यानंतर श्रीलंकन टीम पुढे एक मोठं आव्हान टीम इंडिया उभी करेल अशी सध्या चिन्ह आहेत. सध्या भारताने 385 रन्सची मजल गाठलेली आहे. 3 विकेट्स आत्तापर्यंत गेलेले आहेत. अजून रोहित शर्मा नॉट आउट आहे आणि तो एकामागून एक 4 आणि 6 लगावतो आहे. आमच्या प्रतिनिधी क्रीडा प्रतिनिधी वृषाली देशपांडे सध्या आपल्यासोबत आहेत. वृषाली, अत्यंत देखणी आणि नयनरम्य अशी खेळी रोहित शर्माची आजची असंच त्याचं वर्णन करावं लागेल. अजूनही रोहित शर्मा खेळतोय, कशाप्रकारे रोहितच्या खेळाचं वर्णन करता येईल, काय सांगशील? निश्चितच अमोल, आपण बघितलं तर रोहित शर्माने अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी केलेली आहे. 200 रन्स त्याने केलेले आहेत. त्याच्या वन डे करिअरमधली ही तिसरी डबल सेंचुरी आहे. त्याचे आपण बघितलं तर त्याच्या भात्यामध्ये प्रत्येक फटका आहे आणि एक आक्रमक बॅट्समन अशीच त्याची ओळख होती. आणि धर्मशाला वन डेमध्ये त्याला फारशी कमाल करून दाखवता आली नव्हती आणि याच्याच उणीव त्याने भरून काढली आणि डबल सेंचुरी झळकावली. त्याचप्रमाणे एक कॅप्टनची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि कॅप्टन म्हणून खेळताना जे दडपण असतं ते त्याच्या या खेळीमध्ये कुठल्याही ह्याच्यात दिसलेलं नाहीये आणि त्याने एक शानदार इनिंग खेळलेली आहे भारतासाठी. बिलकुल वृषाली, आपल्याबरोबर आपले विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन देले सुद्धा आहेत. सुनंदन, अत्यंत नयनरम्य अशी ही रोहित शर्माची खेळी होती, कसं वर्णन कराल आपण या खेळीचं? कॅप्टन विराट कोहलीचं 26 तारखेला रिसेप्शन आहे, त्याची ऍडव्हान्स गिफ्ट मला वाटतं रोहित शर्माने पाठवून दिलेली आहे. 13 बाउंड्रीज आणि 12 सिक्सर, देवा रे देवा. गेल्या मॅच मध्ये मला वाटतं 113 रन मध्ये ऑल आउट करता आला भारताचा, म्हणून या मॅचला ती झेरॉक्स काढायचा प्रयत्न केलाय जी काळी झेरॉक्स आलेली आहे. कारण इतकी धुलाई श्रीलंकन बोलर्सची केली की बोलायची सोय नाही. सुरुवात रोहित शर्मा आणि शिखर धवनने अप्रतिम केली आहे, परंतु रोहित शर्मानी नंतर उभारलेली इनिंग ही अफाट आणि अचाट या स्वरूपाची आहे. अजून एक वन डे मधली डबल 100 म्हणजे आजकाल इंडियन टीमच्या लोकांना 100 करून समाधान मिळतच नाहीये. मला वाटतं डबल सेंचुरी केल्याशिवाय कुणी थांबतच नाहीये. बिलकुल, या सगळ्या गोष्टींचा आता काय परिणाम होऊ शकतो टीम इंडियाच्या कामगिरीवर? चांगला परिणाम अर्थातच. पहिला सामना ज्या प्रकारे टीम इंडिया हरलेली होती, आपण गमावलेला होता आणि त्यानंतर ज्या प्रकारचं हे कमबॅक केलेलं आहे, याचा काय परिणाम परफॉर्मन्सवर होईल आजच्या मॅचमध्ये सुद्धा, दुसऱ्या इनिंगमध्ये आणि इथून पुढे सुद्धा? सकारात्मकच परिणाम होणार आहे, कारण गेल्या मॅचमधला पराभव हा लाजीरवाणा पराभव नव्हता तर तो एक अपघात होता. चांगल्या विकेटवरती बॉलिंग करायची संधी श्रीलंकन गोलंदाजांनी साधली म्हणून आपला पराभव झाला होता. पण म्हणून इंडियन टीमला तुम्ही जाता येताना टप्पल मारू शकत नाही हे इंडियन टीमने दाखवून दिलेलं आहे. कारण आज त्यांनी टप्पल मारून घेणं तर सोडा, पाठीत दबाटा घातलाय श्रीलंकन बॉलर्सच्या. तुफान धुलाई केलेली आहे आणि मला वाटतं 400 आसपासचा स्कोर उभा करून त्यांनी समोरच्या टीमला म्हणलंय की आता हे आव्हान पेलून दाखवा. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे जबरदस्त कामगिरी झालेली आहे आणि याचा परिणाम हा सकारात्मकच होणार आहे. संपूर्ण पुढच्या सिरीजवरच नाही तर इव्हन साऊथ आफ्रिकन सिरीजला जाताना सुद्धा या सकारात्मकतेचा खूप फायदा होईल. याच्या आधी रोहित शर्मानी ज्या 2 डबल सेंचुरीज लगावलेल्या होत्या 2013 आणि त्यानंतर 2014 मध्ये लंकेविरुद्धच केलेली होती. 2013 ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावा त्यांनी केलेल्या होत्या. रोहित शर्माचा बदलत गेलेला खेळ याविषयी आपण काय सांगाल? आधीचा रोहित शर्मा आणि आत्ताचा रोहित शर्मा ज्या प्रकारे तो एक मुरत गेला त्याचा खेळ, याविषयी याचं सगळ्याचं आपण कसं विश्लेषण कराल? मला वाटतं त्याची एक डबल सेंचुरी ही विश्वविक्रमी डबल सेंचुरी आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं, कारण ती तोंडात बोटं घालायला लावणारी खेळी होती. परंतु फरक जो तू विचारतोय त्याचं वर्णन मी असं करेन
की रोहित शर्मा आउटस्टँडिंग बॅट्समन, शैलीदार बॅट्समन हा होताच, त्याच्याबद्दल सगळ्यांनाच कौतुक आहे. त्याचा खेळ बघणं हे नयनरम्य गोष्ट असते, परंतु आताच्या रोहित शर्मामध्ये फरक असा झालाय की तो जबरदस्त फिट झालेला आहे. त्यामुळे नुसतंच खेळाची गुणवत्ता नाही तर आता त्याला तंदुरुस्तीची जोड मिळाली आहे, म्हणून हा वेगळा सुधारित रोहित शर्मा आपल्याला बघायला मिळतोय. सुनंदन, सध्याचे दोन स्टार जे आहेत टीम इंडियाचे, विराट कोहली आणि आता रोहित शर्माविषयी आपण बोलतो आहोत, ज्या प्रकारे सातत्याने विराट कोहली शतकांमागून शतकं काढतो आहे आणि सातत्याने तो खेळतोय, मात्र रोहित शर्मा कधी टीममध्ये असतो नसतो, आत बाहेर करत करत त्यांनी आपला हा परफॉर्मन्स टिकवलाय, हे किती चॅलेंजिंग आहे असं आपल्याला वाटतं? तो वन डे टीम मधला सर्वात मोठा बॅट्समन आहे, म्हणजे मी विराट एवढंच त्याला पॅरलली पकडतो, पण वन डे मधला विराट कोहलीच्या बरोबरीने किंवा किंचित सरस परफॉर्मन्स हा रोहित शर्माचा झालेला आहे. परंतु आता याच्या उलट टेस्ट क्रिकेटमध्ये त्याला संधी मिळाल्यानंतर तो त्या संधीचं सोनं करतोय, त्यामुळे तो टेस्टिंगच्या आत बाहेर आहे. वन डे टीमचा तो आधारस्तंभ आहे असं मी वर्णन करेन, पण या सगळ्या चांगल्या खेळीचा त्याच्या टेस्ट मॅचेसमध्ये सुद्धा फरक पडतोय, कारण तिकडं सुद्धा संधी मिळाल्यानंतर तो मोठी शतकं करतोय. धन्यवाद सुनंदन या सविस्तर विश्लेषणाबद्दल आणि चर्चेबद्दल. वृषाली देशपांडे, तुमचेही धन्यवाद.